नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्ट मध्ये तसेच एक्सपायरी स्पेशल मार्केट अनालिसिस मध्ये सहर्ष स्वागत करतो. पाहूया उद्या मार्केट मध्ये काय होणार. तत्पूर्वी कालचा थोडक्यात एक अपडेट घेऊया. निफ्टीन आपल्या ज्याप्रमाणे कालच्या लेवल्स होत्या त्याप्रमाणे परफेक्ट काम केलं. 200 आधीच येऊन थांबलेली, त्याच्यावरती जाऊ नाही शकली. बँक निफ्टी सांगितलं होतं की एक बॉक्स काढून दाखवला होता, त्याच्या बाहेर गेली तर तेजी मिळेल, त्याच्या आतच आहे अजून. आणि एक्झॅक्ट उद्या काय करायचं, एक्सपायरी धूम माकूळ घालतीये का बरोबर. आपण बोललो होतो की एक्सपायरी धुमाकूळ घालायच्या तयारीतनं किती घालेल का नाही घालणार, कुठले कॉल कुठले पुट तुम्हाला लक्ष ठेवायचे हे आपण याच्यामध्ये चेक करूया. चला याच्यामध्ये मी सगळ्यात आधी दाखवेल तुम्हाला निफ्टी 18,165 क्लोजिंग आहे. छान बाउन्स बॅक झालेलं आहे. कालची जी तेजी होती ती आज छान प्रकारे सस्टेन झालेली आहे. पुन्हा 18,200 ही की लेवल राहील उद्याच्यासाठी. आता उद्या इंट्राडे मध्ये काय करायचंय याच्यासाठी मी तुम्हाला दाखवेल की याच्या स्क्रीनमध्ये इथे जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर एक गोष्ट इथे बघा, महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, तर 18,165 ही लेवल तर इम्पॉर्टंटच आहे याची, परंतु मला असं वाटतंय की याच्यामध्ये 18,180 ही लेवल तुम्हाला उद्या थोडी की लेवल म्हणून काम करेल. कारण याच्यामध्ये हा थोडा रेझिस्टन्स आहे, इथे थोडा मला असं फ्लॅग टाईप स्ट्रक्चर दिसतोय. ओके, इथून जर ब्रेकआउट दिला तर जोरदार पळायला सुरुवात करेल. 18,180 वरती तुम्हाला क्विक 18,200 हा छोटा रेझिस्टन्स आहे, तो ब्रेक केला तर 18,270 पर्यंत उद्या वर जाऊ शकतो. 18,270 आला की थोडा प्रॉफिट बुक करा, कारण तिथून थोडा खाली येऊ शकतो. डेटानुसार निफ्टी बुलिश दिसतोय, परंतु स्ट्रॉंग बुलिश वाटत नाहीये. लक्षात ठेवा, स्ट्रॉंग बुलिश नाही अजून. तो बुलिश आहे म्हणजे 18,265-70 किंवा हार्डली 18,300 इथपर्यंत तू जाऊन टच करू शकतो. ओके, याच्यानंतर ना बँक निफ्टीमध्ये येऊ. बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय, तर बँक निफ्टीमध्ये अजून तेच रडगाणं चालू आहे, परंतु ठीक आहे, थोडा बाउन्स बॅक दिसतोय पॉझिटिव्ह साईडला. मला असं वाटतंय की मेन आहे बँक निफ्टी धुमाकूळ घालायला पाहिजे का नाही, परंतु हा धुमाकूळ घालायचा तर त्याच्या डेटामध्ये दम पाहिजे, त्याच्यामध्ये दम नाही अजून. याच्यामध्ये तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर तो अजून पूर्णपणे ह्या रेंजच्या बाहेर पडलेला नाहीये. ओके, तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 10 इथेच तो टाइमपास करतोय. ह्याच्या मधून एकदा तो बाहेर आला 42,600 ही खूप की लेवल असेल, याच्यावरती आला तर 750 टच करेल, तिथून तो पुन्हा पळायला सुरुवात करेल. परंतु याच्या आधी तो तुम्हाला नक्कीच खेळवेल, कारण डेटा अजूनही स्ट्रॉंग नाहीये. 600 वर दिसला तर मिळेल. आता इंट्राडे करताय तर तुम्हाला काय करायचंय बँक निफ्टीमध्ये हे थोडं याच्यामध्ये मी दाखवतो. याच्यामध्ये एक कंडिशन्स आहे, मला अजूनही असं वाटतं की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड करतोय तर ह्या गोष्टीला अजून तुम्ही अंडर इस्टिमेट करू नका. कारण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली तर एक गोष्ट बघा, अजून पण तो त्याच्यामध्येच आहे पूर्णपणे. आजचं क्लोजिंग इथे दिलेलं आहे, याच्या आतमध्येच तो टाइमपास चालू आहे. बँक निफ्टीमध्ये पण आज सकाळी तिथून तो जो फिरलाय 18 तारखेला बघा, ओके, थोडा पॉझिटिव्ह ओपन झाला, तिथून टाइमपास केला आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न केला. कालच्या लेवलच्या आसपास आहे. 42,750 वर मोठी तेजी भेटणार म्हणजे भेटणार, तोपर्यंत शांत राहा, छोटे ट्रेड घ्या. इथून ब्रेकआउट जरी भेटला तर 200 पॉईंटमध्ये काय मिळेल ते घेऊन बाहेर पडा. एक्सपायरी आहे तो दोन्ही साईडला उद्या प्रीमियम खाऊ शकतो सकाळी. त्यामुळे ह्या लेवल्सवर लक्षात ठेवा. इनकेस चुकून जर उद्या तो 42,200 किंवा खाली 42,300 सपोर्ट लेवल पण ब्रेक करतोय तरी मग त्याच्यामध्ये थोडं सेलिंग येऊ शकतं की तो तिथपासून पुन्हा एकदा 42,800 लेवलपर्यंत जाईल तो. ओके, सॉरी 41,800 लेवलपर्यंत जर त्याने 42,300 सपोर्ट ब्रेक केला तर म्हणजे 500 पॉईंट डाऊनफॉल भेटू शकतो. सपोर्ट इम्पॉर्टंट राहील इथे आणि रेजिस्टन्स सोडला तर वर आपल्याला पॉईंट दिलेच आहेत ऑलरेडी. आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. या व्यतिरिक्त काल दिलेल्या 4 स्टॉकपैकी 3 स्टॉक्समध्ये छान एंट्री भेटली होती, एका स्टॉक्सने एंट्री दाखवली नाही. आता उद्यासाठी काही स्टॉक्स बघूया आपण. जर मार्केट बुलिश राहतं तर त्यांना ऑब्झर्व करा. कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, कारण हे तुम्हालाही जमावं म्हणून मी तुम्हाला सांगतो. ज्यांना इन डेप्थ मध्ये अशा गोष्टी शिकायच्यात यांनी आमचं 88,280,90,90 ह्या नंबरला संपर्क साधा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकार आहेत. ज्यांना मास्टर लेवलला यायचं त्यांना, बाकी लोक युट्यूबला कनेक्टेड राहा. रोज तुमच्यासाठी मी काही ना काही घेऊन येत राहणार आहे. याच्यामध्ये जो पहिला स्टॉक्स मी तुम्ही जर पाहिला याच्यामध्ये, तर आपण एक पहिला स्टॉक चेक करूया, हिंदाल्को. हिंदाल्को मध्ये आम्हाला असं दिसतंय की स्टील सेक्टर थोडं पॉझिटिव्ह आहे, स्टील सेक्टरला लक्ष राहू द्या. हिंदाल्को मध्ये मला थोडा ब्रेकआउट दिसतोय. आता 501.95 ची क्लोजिंग आहे. 500
505 वरती बरोबर 505 वरती आपल्याला उद्या परत याच्यामध्ये चांगली रॅली भेटेल, थोडं याच्यावर लक्ष ठेवा. आणखीन एक स्टील सेक्टरचाच आम्ही काढलेला आहे, सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल बोलतात त्याला शॉर्टमध्ये. तर याच्यामध्ये पण आम्ही जर पाहायला गेलो तर याच्यामध्ये एक छान एक ब्रेकआउट आपल्याला भेटत आहेत, तर थोडं लक्ष राहू द्या. ह्या लेवल्स मधून तो बाहेर येतोय, उद्या याच्यामध्ये पण चांगली रॅली मिळेल, स्टील सेक्टर थोडं पैसे देऊ शकतं, शॉर्ट टर्म पण साठी चांगलं राहील आपल्याला. याच्या व्यतिरिक्त आणखीन आता इनकेस मार्केट जर निगेटिव्ह राहत आहे तर त्या साईडलाही आपण विचार केला पाहिजे, कारण आपल्याला दोन्ही साईडलाही याच्यामध्ये रॅली भेटणार आहेत. तर याच्यामध्ये बघा, पहिले आपण दुसरा स्टॉक्स याच्यामध्ये काढूया की अवेन्यू सुपर मार्ट्स लिमिटेड अर्थात डीमार्ट. डीमार्ट मध्ये आम्हाला खूप दिवसांमधून असं दिसते की याने ऑलरेडी गॅप डाऊन केला होता आणि लोअर साईडला यायचा प्रयत्न करतोय. 3640 खाली तुम्हाला तो 3600 पर्यंत घेऊन जाऊ शकतो, 40 रुपये तर आरामात घेऊन जाईल. आता हा स्टॉक जो आहे तो फ्युचर ऑप्शन मध्ये नाही, इक्विटी मध्येच तुम्हाला विचार करावा लागेल. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तो अगदी 3200 लेवल पर्यंत येईल. ज्यांना लॉंग टर्मला घ्यायचंय त्यांनी थांबावं या स्टॉकमध्ये. ओके, याच्या व्यतिरिक्त दुसरी स्क्रिप्ट आहे, आम्हाला याच्यामध्ये नाव लिहून घ्या तुम्ही याचं, सुंदरम फायनान्स लिमिटेड. ओके, सुंदरम फायनान्सचा हा स्टॉक आहे, हा पण बऱ्याच दिवस कन्सॉलिडेट होतोय आणि इथून थोडा खाली दिशेने जायचा प्रयत्न करतोय. 2278 चा आजचं क्लोजिंग आहे, तुम्हाला याच्यामध्ये 2274 खाली ऑब्झर्व करायचं आहे. 2274 खाली भेटतोय तर 2240 पर्यंत दाखवू शकतो तो. 20-30 रुपये भेटले तर मला वाटतं आपल्याला ठीक राहील इंट्राडे साठी. स्टडी करा, अगदी ट्रेड करावं असं नाही, अनालिसिस इम्पॉर्टंट आहे, नाही जमलं अगदी स्टडी करा, कारण हा स्टडी तुम्हाला एक दिवस परफेक्ट बनवणार आहे, त्याच्यासाठीच आपण सेशन्स घेतोय सगळे. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती आमच्याकडून हवी असेल तर तुम्ही आमच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकता, तुम्हाला त्याप्रमाणे आमच्याकडनं जास्तीत जास्त गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. त्यानंतर व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण इथे रोज स्टॉक मार्केट अपडेट दिल्या जातात. धन्यवाद.